नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता घरी हॉस्पिटलमध्ये नक्की काय सुरू आहे माहितीच नसतं, कारण अमेयचा अजूनही फोन आलेला नसतो. मानसी आणि पन्ना घाईनेच हॉस्पिटलकडे जायला निघतात तेव्हा आता सुमी येऊन म्हणते की मी सुद्धा येते, मला इथे राहणारच नाही. जोपर्यंत कळत नाही की अप्पू ठीक आहे, मला चैन पडणार नाही, तेव्हा पन्ना तिला समजावत सांगते, आम्ही जातोय ना, तू धावपळ करू नकोस. दोघीही आता निघून जातात. त्यानंतर प्राची सुमीला म्हणते, मी तुझ्यासाठी नारळ पाणी घेऊन येऊ का? सुमी मात्र नकार देते. तेव्हा प्राची हट्ट करत म्हणते की सुमीताई तुला बरं वाटेल, आणि आता ती नारळ पाणी आणण्यासाठी बाहेर जाते. तेव्हा आता सुमी म्हणते, वरूनवर एकटाच आहे, मी जाऊन त्याच्याजवळ बसते, उठला तर कळणार नाही. तेव्हा निखिल म्हणतो, थांब मी सुद्धा येतो. आणि ते दोघेही आता जाणारच असतात. तितक्यात सुमीला अचानक वेदना सुरू होतात. ती जोरानेच बिव्हळतच म्हणत असते, निखिल खूप दुखतंय, काहीतरी करा. तेव्हा निखिल देखील घाबरून जातो, म्हणतो की थांब मी गाडी काढतो, आपण हॉस्पिटलला जाऊयात. तर इकडे हॉस्पिटलमध्ये शशांक काळजीनेच बोलतो की सातवा महिना सुरू रे फक्त तिला. तेव्हा अमेय म्हणतो, होय, परंतु बाळाची पोझिशन हल्ली म्हणून तर डिलिव्हरी करताय ना ते. तेव्हा शशांक घाबरतच म्हणतो, मानसी बहिणीसारखे काही कॉम्प्लिकेशन तर होणार नाही ना? अमेय लगेच त्याला गप्प करतो आणि बोलतो की मानसीची परिस्थिती वेगळी होती, असं काहीही होणार नाही. असं बोलत शशांकला खूपच धीर देत असतो. आणि तितक्यात पन्ना व मानसी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि अमेयजवळ अप्पूची चौकशी करतात. तेव्हा अमेय सांगतो, तिला डिलिव्हरीसाठी नेलंय आत्ताच. तेव्हा मानसी धक्क्यानेच म्हणते, काय अप्पूची सुद्धा सातव्याच महिन्यात डिलिव्हरी करताय? तेव्हा अमेय मानसीला शांत करत म्हणतो की मानसी जरा हळू, तुझ्यासारखंच काही होईल की काय याची भीती वाटते त्याला. तेव्हा आता पन्ना लगेच शशांकजवळ येते आणि होईल सगळं ठीक असं बोलत त्याला आधार देते. त्यानंतर अमेय विचारतो, गावावरनं काही फोन आला होता का? तेव्हा पन्ना सांगते, होय, माईंना मी इथली सगळी परिस्थिती सांगितली आहे, ते यायला निघाले होते परंतु घाटावरती दरड कोसळली. तेव्हा शशांक मात्र खूपच घाबरून जातो आणि चिडचिड करत बोलतो की संकट येताने चारी बाजूनी येतात, आपल्याच सोबत हे असं का होतं? तेव्हा सर्वजण त्याला शांत करत असतात. आणि तितक्यात निखिल सुमीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. सुमीला नीट चालवतही नसतं. अमेय घाईनेच डॉक्टरांकडे जातो आणि पन्ना तिला काळजीनेच बाकावर बसवतात. सुमीला मात्र सगळ्या वेदना अगदी असह्य झालेले असतात. तर निखिल सांगत असतो की अचानक तिला कळा यायला लागल्या, काय करावं मला सुचलंच नाही, म्हणून मी तिला इकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. तितक्यात एक नर्स येऊन सुमीला पाहते. सुमीला नीट बोलताही येत नसतं. ती नर्स आता तिला आत घेऊन जात असते. त्यानंतर शशांक ओढतच सुमे बी स्ट्रॉंग असं बोलत असतो. तर सुमीला आता आत नेलेलं असतं. निखिल शशांककडे पाहत विचारतो, अप्पू कशी आहे? तेव्हा शशांक म्हणतो, माहिती नाही, सीजर करायचं ठरलंय. इतक्यात पन्ना येऊन हताशपणे म्हणते की आपल्या घराला ना कुणाची तरी दृष्ट लागलीये. तेव्हा अमेय म्हणतो, तुम्ही हा असा विचार का करताय? ही एक फेज आहे जी निघून जाईल. आणि तितक्यात नर्स येऊन निखिलला सांगते की काळजी करू नका, तुमच्या पेशंटला डॉक्टर चेक करताय. आणि तुम्ही सगळे काम करता का? इथे इतकी गर्दी करू नका, डॉक्टर आले तर आम्हालाच बोलतील, असं सांगून ती निघून जाते. तेव्हा शशांक अमेयला म्हणतो, तू या दोघींनाही घेऊन घरी जा, आम्ही आहोत इथे. परंतु अमेय म्हणतो, नाही अरे, धावपळ करायला कोणीतरी लागेल ना. मानसी बोलते, परंतु तुम्हा दोघांची मनस्थिती ठीक नाहीये. परंतु आता निखिल आणि शशांक दोघेही सांगतात, काही गरज वाटली तर आम्ही फोन करू. आणि हट्ट करून अमेय मानसी आणि पन्नाला घरी पाठवून देतात. तर निखिल आणि शशांक दोघेही खूपच टेन्शनमध्ये असतात. तर इकडे जेव्हा पन्ना घरी येते, प्राचीवरच चिडचिड करत म्हणते की काय ग, सुमीला एकटीला सोडून कुठे गेली होतीस तू? निखिल रावांची केवढी धावपळ झाली, तुला माहितीये का? तिला कळा सुरू झाल्या होत्या. वरुणला पाहायचं की सुमीला सांभाळायचं, तुला कळत नाही का? तेव्हा आता मानसी म्हणते, पन्ना काकू तिच्यावर नका चिडचिड करू. परंतु पन्ना ऐकतच नाही, प्राचीवरच खूप ओरडत असते. प्राची म्हणते, अगं मी तिच्याचसाठी नारळ पाणी आणायला गेले होते, सांगितलं होतं, फक्त 2 मिनिटात आले, इथेच तर बसली होती ती. तेव्हा पन्ना चिडचिड करत बोलते की आता तिला कळा काय, तुला सवड बघून सुरू व्हायला हव्या होत्या का? तेव्हा अमेय पन्नाला शांत करतो, म्हणतो की पन्ना काकू मला कळतंय, सुमी आणि अप्पूची तब्येत अचानक बिघडली,
वेळी घरात दुसरं कोणीही मोठं माणूस नाही, सगळी जबाबदारी तुझ्यावर येऊन पडली आहे. रडायला लागते तेव्हा मानसी म्हणते की संकट काय सांगून येतात का, अशा वेळी खचून जायचं नाही आणि मनाचा तोल ढळू द्यायचा नाही, आपण सगळे मिळूनच एकमेकांना सांभाळूयात ना. अण्णाला म्हणते तुमच्यासाठी काही खायला आणू का, सकाळपासून तुम्ही काहीही खाल्लेलं नाही. पण्णा मात्र रडतच बोलते जोपर्यंत त्या दोघी सुखरूप आहे हे कळत नाही ना, तोपर्यंत माझ्या घशाखाली घास उतरणार नाही. तर अमय म्हणतो तिकडे माई देखील देव पाण्यात ठेवून बसली आहे, एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसलंय. तर आता प्राची हळहळ करत म्हणते की अप्पू तर माझ्याच एवढी आहे रे, एवढा सगळा त्रास वेदना कशी सहन करत असेल, आणि सुमिताई तर ठीक होती ना. तर इकडे हॉस्पिटलमध्ये अप्पू खूपच त्रासात असते, जोरजोरानेच ओरडत असते, तिला या सगळ्या वेदना अगदी असह्य झालेल्या असतात. डॉक्टर स्नेहलता तिला शांत राहायला सांगत स्टेबल करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. त्यानंतर त्या शशांकजवळ येतात आणि सांगतात की मला जरा वेळ थांबावं लागेल. तेव्हा शशांक म्हणतो परंतु तुम्ही तर म्हणाला होतात ना की डिलिव्हरी करायची आहे. तेव्हा डॉक्टर स्नेहा सांगतात होय, परंतु अचानक अप्पूचा बीपी शूट झालाय, मी तुला सगळ्या गोष्टींची कल्पना आधीच दिली होती, परंतु ठीक आहे जे झालं ते झालं, आता आपण तिला स्टेबल करण्याची वाट पाहूयात. त्यानंतर शशांक आता अप्पूला भेटण्याची खूप रिक्वेस्ट करतो तेव्हा डॉक्टर स्नेहा सांगतात फक्त 5 मिनिटं, परंतु दुसरं काहीही बोलू नकोस, तुझी बहीण इथे ऍडमिट आहे तेही तिला सांगू नकोस, असं त्याला बजावतात. शशांक होकार देतो आणि घाईनेच अप्पूकडे येतो. अप्पू त्रासातच खूप ओरडत असते. शशांकला पाहताच त्याचा हात हातात घेत म्हणते की खूप दुखतंय रे खडूस, पाठ पोट सगळंच दुखतंय, प्लीज काहीतरी कर ना. शशांक तिला शांत करण्याचा प्रयत्न करत बोलतो की अपूर्वा तुला लेबर पेन सुरू झालंय ना, म्हणून हे सगळं होतंय. डॉक्टरांनी सांगितलंय सीझर करायचंय, काळजी करू नकोस, इथे सगळ्या सोयी सुविधा आहेत. मात्र काळजीनेच बोलते की काय झालंय, आपलं बाळ तर ठीक आहे ना, आणि माझी डिलिव्हरी तर 2 महिन्यांनंतर होती ना. तेव्हा शशांक आता लगेच अप्पूजवळ बसतो, तिचं डोकं आता त्याच्या हातावर घेत म्हणतो की होय, मला सुद्धा ना हाच प्रश्न पडला होता, परंतु नंतर मला कळालं की आपलं जे बाळ आहे ना त्याला ना आपल्याला भेटायची खूप घाई झाली आहे. तुला आठवतंय का ग, मागे एकदा आपण जेव्हा अमराईत गेलो होतो तू हरवली होतीस, मग मला तुझी खूप काळजी वाटत होती, मी तुला शोधत होतो, नंतर कळलं की ती काळजी नाही तर ते प्रेम होतं, तसंच आपल्या बाळाला सुद्धा आपल्याला भेट जायचंय अगं. असं बोलत आता शशांक अप्पूशी खूप गप्पा मारत असतो आणि तिला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करत असतो. पुढे आता खूपच इमोशनल होत म्हणतो की मला ना खूप वाईट वाटतंय, तुझं हे सगळं पेन ना मी वाटून घेऊ शकत नाही, तू एकटीनेच हे सगळं सहन करतेय, परंतु काळजी करू नकोस, की आपलं बाळ या जगात आलं ना मी त्याच्यासाठी सगळं काही करेल, त्याला शाळेत जाण्यासाठी लवकर उठवील, त्याच्यासाठी खाऊ करेन, त्याची शी सू सगळं काही मी करेल. तेव्हा पूर्णतच म्हणते प्रॉमिस ना. शशांक तिच्या हातात हात देत म्हणतो की होय प्रॉमिस, आणि आता ना थोडाच वेळ उरलाय, थोड्याच वेळात आपलं पिल्लू ना असं आपल्या हातात असेल. तर अप्पू मात्र रडतच म्हणते की खडूस तू इथेच थांब, कुठेही जाऊ नकोस. तेव्हा शशांक म्हणतो होय आपण ना आता तिघेच इथून जाणार आहोत, मी कुठेही जाणार नाही, होय आता रडणं थांबव बघू, असं बोलत अप्पूला समजावतो. आणि तितक्यात नर्स तिकडे येते आणि म्हणते की अरे वा मॅडमला आता बरं वाटलेलं दिसतंय, दुखणं कमी झालं का? अप्पू म्हणते होय थोडंसं. आणि ती आता शशांकला बाहेर जायला सांगते, मात्र शशांकला म्हणते तू कुठेही जाऊ नकोस ना. तेव्हा शशांक बोलतो अगं माझ्यामुळे उगीच त्यांच्या कामात अडथळा नको ना, मी इथेच दाराबाहेरच आहे, असं बोलत तो आता बाहेर आलेला असतो. तर दुसरीकडे सुमीला देखील खूपच वेदना झालेल्या असतात आणि ती म्हणते की डॉक्टर प्लीज काहीतरी करा ना. डॉक्टर देखील आता सुमीला स्टेबल करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. तर इकडे घरी आता सर्वजण देवासमोर प्रार्थना करत असतात तेव्हाच शशांकचा फोन येतो. तो अमेला फोनवरनं हॉस्पिटलमधील सगळ्या परिस्थितीबद्दल सांगत असतो. ते ऐकून घरी सर्वांनाच पुन्हा एकदा खूपच टेन्शन आलेलं असतं. तर इकडे निखिल आणि शशांक देखील खूपच काळजीत असतात. तर इकडे हॉस्पिटलमध्ये सुमीला डिलिव्हरीच्या कळा असह्य झाल्यामुळे ती अचानकपणे बेशुद्ध होते. तेव्हा नर्स लगेच डॉक्टर स्नेहलतांकडे येते, ज्या अप्पूजवळ असतात, आणि सांगते की तुम्हाला त्या पेशंटजवळ यावं लागणार. तेव्हा डॉक्टर स्नेहलता नर्सला तुम्ही अप्पूजवळ
थांबा असं सांगून सुमीकडे येतात. सुमीची परिस्थिती पाहतात आणि बोलतात की हिचं सी सेक्शन करावं लागेल, निखिलला लगेच बोलावून घ्या. तर नर्स आता निखिलजवळ येते आणि सांगते की त्या पेशंटचं सी सेक्शन करावं लागणार, त्या बाळाला पुश करूच शकत नाही. तेव्हा निखिल म्हणतो, तुम्हाला काय योग्य वाटतंय ते करा, परंतु बाळ आणि सुमी सुदोगीही सुखरूप असायला हव्यात. तर दुसरीकडे अप्पूला आता खूपच वेदना होत असतात आणि ती त्याला पुश करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते आणि काहीच वेळात अप्पू आता एका गोंडस बाळाला जन्म देते. दुसरीकडे आता सुमीचं देखील सी सेक्शन झालेलं असतं. सुमीचं बाळ डॉक्टर स्नेहलतांच्या हातात असतं आणि त्या घाबरतच म्हणतात, हे बाळ रडत का नाहीये, आणि खूपच काळजी असतात. तर पुढील भागात निखिल अप्पूकडे आलेला असतो. अप्पू म्हणते, मी इतकं बोलते तुझ्याशी, तू गप्प का आहेस? निखिल रडवेला झालेला असतो. तो म्हणतो की अप्पू काहीच ठीक नाहीये, आमचं बाळ गेलंय अगं, आणि डॉक्टरांनी सांगितलंय की आता यापुढे सुमीला कधीच बाळ होणार नाही. ते ऐकून अप्पूला मोठा धक्काच बसतो. मित्रांनो, आता सुमीसाठी अप्पू कोणता मोठा त्याग करेल हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.